असले खासदार आपल्याला दिसल्याबद्दल अभिनंदन. हार्ड होता एकदम. मागे सरका जरा. आपल्याला या आचारसंहिता लागण्यासाठी आधी आपल्याला आपले प्रस्ताव त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन. 5 वर्षानंतर आपले खासदार आपल्याला दिसल्याबद्दल परत एकदा अभिनंदन. सरपंच सरपंच चर्चा व्हाव्यात. चर्चा झाल्यानंतर आम्हाला लक्षात येईल की कुणाच्या भावना काय आहेत. आमचं दुर्दैव असं आहे, कालच्या अधिवेशनामध्ये 2 दिवसाऐवजी 1 दिवस 2-3 तास फक्त दिले. छगन भुजबळ 1.5 मिनिटं बोलले, एवढ्या खालच्या थराला बोलले, मात्र एकही आमदारांनी त्यांना विरोध केला नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आता दुसरं काय घडलंय समजून घ्या. आता 10% आरक्षण ऐकून घ्या. 10% आरक्षण दादांचा कार्यकर्ता आहे जुना मी. हो, त्यांच्या शिक्षक तुम्ही पदवीधर मतदारसंघापासून त्यांचं काम केलं. दादा, आज 10% आरक्षण दिलं आमदारांना. 10% आरक्षण तुम्ही दिल्यानंतर EWS बंद झालं. आज गोरगोरब्याच्या मुलांनी शिक्षण तर कसं घ्यायचं, स्पर्धेत कसं उतरायचं, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आतापर्यंत कसं होतं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणून EWS आरक्षण आम्हाला मिळत होतं, पण या 10% आरक्षणामुळे EWS पण आमचं जाणार. 10% आमच्या मुलाचा नंबर लागणार नाही. नोकरीच्या स्पर्धेत तर टिकणं लांब राहिलं, पण शिक्षण पण आमचं घेणं अवघड होऊन जाणार आहे. अशा वेळी आमची अपेक्षा अशी होती की दादा आम्हाला OBC मधूनच आरक्षण द्यावं. या वाशीच्या अधिवेशनामध्ये अधिसूचना सरळ जाहीर केली की आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विचार करू. 6 लाख नोंदीचा आज शंका केली जाते. आमची अपेक्षा होती की 7-8 दिवसामध्ये त्या 6 लाख नोंदीचा निपटारा व्हावा आणि येणाऱ्या कमीत कमी 26 तारखेच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा पास व्हावा ही आमची अपेक्षा. आता जरा मध्ये कोणी बोलू नका, तर नीट समजून झाले ना. मी संसदीय कामकाज मंत्री आहे. तुम्ही अधिवेशन 2 दिवसाचं होतं की 1 दिवसाचं होतं, तुम्हाला माहिती की मला माहिती. अधिवेशन फक्त 1 दिवसाचं. संसदीय कामकाज मंत्री म्हणून राज्यपालांना विनंती जाते की आम्हाला 1 दिवसाचं अधिवेशन घ्यायची परवानगी द्या. त्यामुळे 20 तारखेचं 1 दिवसाचं अधिवेशन होतं. वर्तमानपत्र काय चालवत आहे ते उत्तर क्रमांक 2 म्हणजे जे आश्वासन वाशीला इग्नाजीने दिलं त्याच्यापासून ते मागे गेलेले नाही, गेलेत का मागे नाही. चांगलं लेखी आहे त्याचं नोटिफिकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची माहिती लेट करा. नोटिफिकेशन हा कायदा करावा लागत नाही, तो विधानसभेत आणावा लागत नाही. नोटिफिकेशनला 15 दिवसाचा अवधी द्यायला लागतो की याला काही कोणाच्या सूचना आहेत का, की त्याच्यानंतर मग नोटिफिकेशन फायनल होईल. आता काय होईल की 6 लाख ज्या सूचना आल्या आहेत त्याचा निपटारा होईल. 6 लाखाला निपटारा वेळ लागतो लागतो. त्यानंतर विधानसभेत जावं लागत नाही, कायदा करावा लागत नाही. ती कायद्याला दुरुस्ती आहे. जातीचा दाखला कसा द्यावा याला याच्या नियमाला ती दुरुस्ती आहे. कायदा आहेच, कायदा आपल्याकडे आहे. ती दुरुस्ती नंतर विधानसभेमध्ये अवगत करावी लागतं. अवगत म्हणजे काय, माहिती द्यावी लागते. त्यामुळे तुमचा हा जो गैरसमज आहे ना की 20 तारखेला कायदा व्हायला होता व 26 व्हायला होता, आवश्यकताच नसते. त्यामुळे जे मान्य केले, जे जसं मान्य केलेलं आहे, काय मान्य केलेलं आहे की कुणबी कुणबी दाखला ज्यांच्याकडे असेल त्यांच्या पितृसत्ताक पद्धतीने, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की पितृसत्ताकच ही पद्धती आहे, त्यामुळे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळेल. मिळेलच ना, नाही म्हटलंय का, मिळेलच. त्याचं कायद्याने करावं लागेल. ती कायदा अंमलबजावणी लवकर अंमलबजावणीच. आता मला सांगा की एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ लागतो आपल्या कायद्यामध्ये प्रयोजन काय आले, की जर कायद्याला दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती मांडायची, मांडली वाशिंग दिवशी मांडली. आणि मग म्हणायचं असतं की ह्यात काही कोणाला म्हणायचं आहे म्हणायचं आहे म्हणायचं आहे. ते म्हणायचं काहीतरी असलं तर निर्णय सरकार करणार ना. सरकार काय निर्णय करेल तर किंवा सगळ्या 6 लाखांचा ऐकलं असं म्हणून ते कायद्यातली दुरुस्ती म्हणजे नोटिफिकेशन निघेल. आता दुसरा मुद्दा,
मी हे आग्रहाने म्हणत होतो आठवा की 10% आर्थिक मागासांचं आरक्षण म्हणजे साऱ्या टप्प्याला मिळत आहे. त्याची पेपरला आम्ही मोठी जाहिरात पण टाकली. सदावर्तेला 10% मध्ये 8.5% मिळते ही मागणी केली होती. आठवतो तुम्हाला का? तर जातीचं रिझर्वेशन असणाऱ्यांना आर्थिक मागासात जाता येत नाही. मग SC जाऊ शकत नाही, ST जाऊ शकत नाही, OBC जाऊ शकत नाही, DTN. फक्त आणि फक्त 3 जाती मोठ्या बोलल्या, मराठा, ब्राह्मण, लिंग आहेत. ब्राह्मण लिंगायतामध्ये 8 लाखाचं लिमिट आहे. 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असतं. म्हणून 3 वर्ष सलग मराठ्यांनाच मिळालं का? तर मराठी डबेवाले, मराठी हमाल्याला मिळालं. आता ज्यांना कुणबी नोंद मिळाली नाही त्यांना मराठ्यांचंच आरक्षण पाहिजे यावर मी वारंवार डोकं आपतो. म्हणत होतो की आपण अजून 10% आर्थिक मागासाठी मागूया जे राज्याला देतात. म्हणजे 20% झालं म्हणजे झालं असं 17% झालं असं. ऐकलं का तुम्ही कोणी? तुम्ही म्हणाल की एक तर कुणबी द्या, तो कुणबी नोंद नसणार आहे ना मराठ्याला. आता मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तो कायदाच आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं त्यांना 10% आर्थिक मागासाठी मिळत नाही. आता काय घडत आहे? आता मुद्दा तुमचा कुणबीचा आहे, तो सरकार एक पाऊली मागे गेलेलं नाही. त्याची प्रक्रिया पूर्ण करूया की नको? दादा या माझ्या बाबतीत तुम्हाला हे क्लिअर झालं ना की विधानसभेत कायदा करावा लागत नाही. विकास कामाच्या बाबतीत तुमचं अभिनंदन जेवढं करा, थोडस आहे. रस्त्याचे काम अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत, आणखी होतील अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी आल्याबद्दल आपला आभार. जिल्ह्याचे पालकमंत्री आणखी काही असेल रस्ते घटन द्या तुम्ही. आणि मराठा विषयात सुद्धा दुहेरी आपल्याला फायदा झाला आहे की 10% कुणबी नसणाऱ्यांना मिळालं आणि कुणबी असणाऱ्यांचे दाखले मिळणार. कुणबी असणाऱ्यांना सगळे स्वराज्य मिळणार. सगळे स्वराज्यची फक्त व्याख्या करताना ती पितृसत्ता करावी लागेल. ती तर मनोज जनांनी पण मान्य केली ना, कारण तो जो मसुदा आहे तो बदलायचाच नाही आहे. तो मसुदा वाचला की नाही त्यांनी? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.